महापालिकेमध्ये गाजत असलेल्या स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सभागृहाची समिती गठीत करण्यात येणार आहे. सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती गठीत करण्याची घोषणा महापौरांनी केली. महिनाभरामध्ये ही समिती अहवाल सादर करेल. या दरम्यान घोटाळ्यात सहभागी असलेल्या संशयित अधिकाऱ्यांचे वित्तीय अधिकार काढून दुसऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात यावे असे स्पष्ट निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. नागपूर महापालिकेतनं ही महत्त्वाची बातमी. नागपूर महापालिकेतल्या स्टेशनरी घोटाळ्या प्रकरणी चौकशीची सभागृहाची चौकशीसाठी म्हणून सभागृहाची समिती गठीत केली जाणार आहे. समिती निर्माण केलेली आहे ज्याला प्रशासनाने चौकशी समिती असं नाव दिलं आहे. ते नियमाप्रमाणे प्रशासनाला अशी प्रकारची कोणतीही चौकशी निर्धारित करण्याचा अधिकार नाही आहे. सोबतच नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जनरल बॉडीला सेक्शन 30 आणि 31 प्रमाणे अशी प्रकारची समिती निर्धारित करून कारवाई करून घेण्याचा अधिकार आहे. सेक्शन 31 प्रमाणे आम्ही सभागृहाची समिती गठीत केलेली आहे. त्या समितीचा अध्यक्ष सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे यांना केला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे